नमस्कार नमस्कार काकी नमस्कार नमस्कार काकी नाव सांगा तुमचं चंद्रकांत रामचंद्र शेडगे अच्छा कोणत्या प्रकारची शेती आहे ही एसआरटी पद्धत सगुणा राईस टेकनिक ही पद्धत कशी वाटते तुम्हाला पद्धत मी गेल्या वर्षापासून करतो फार छानच वाटते कारण गेल्या वर्षी मी केलं तर बऱ्यापैकी झालं होतं यावर्षी समजा पावसामुळे थोडंसं नुकसान झालं असेल परंतु तरी देखील मला बरं वाटतं आणि खर्चाच्या दृष्टीने उत्पन्नाच्या दृष्टीने फारच उत्तमच आहे कारण जर मजुरखोरांचा आज जर तुटवडा असं बसतो किंवा मजुरीचं जे आहे रेट आहे त्यांचं ते वाढलेलं आहे परवडत नाही आपल्याला शेती करायला याचं कसं होते आपल्याला की आपण दोन तीन माणसं जरी आपल्याकडे असली तरी सगळ्या जवळजवळ एक एकरात हे माझ्याकडे प्लॉट आहे एक एकराचं तेवढं सगळं मी बरोबर करून घेतो ते दोघे जण असतो कधी लागलंच एखाद दोन माणूस तरच बस नाही तर पारंपरिक पद्धती मला जवळजवळ 40 माणसं ती लावण्यासाठी लागायची आणि 4 नांगर लागायचे मला तो खर्च माझा अचानक वाचलेच असेल सगळं आता समजा 40 माणसं म्हटल्यानंतर आमच्याकडे जर 200 रुपये धरली तर 8000 रुपये ते झाले नांगराचे 600 म्हणजे 24 रुपये ते जवळजवळ 11-12 हजार रुपये मला खर्चाचं व्हायचं तो वाचलेला आहे माझा अच्छा आणि जमिनीच्या सुपीकतेबद्दल तुम्ही काय सांगू शकता म्हणजे आपण समजा नांगरकीवर पारंपरिक पद्धतीमध्ये नांगरकी करतो चिखळीसाठी त्याच्यामुळे जे आपल्या पाण्यासोबत जी मळी वाहत जाते गाळ वाहत जातो तो थांबतो याच्यामध्ये त्याच्यामुळे आपोआपच जमिनीची सुपीकता वाढायला मदत होते काकी तुम्हाला हे शेत बघून कसं वाटतंय शेत बघून आनंद वाटतंय आणखीन उत्पन्नाच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतंय उत्पन्न आम्हाला बरी वाटते म्हणजे कशी जसे आम्ही भात पिकत त्याच्यापेक्षा आम्हालाही म्हणजे ह्या जास्त खर्चात नाही खर्च नाही जास्त आम्ही दोघाही ही जमीन लावली अच्छा आणि उत्पन्नाच्या दृष्टीने काय म्हणाल उत्पन्नाच्या दृष्टीने आता गेल्या वर्षी तर मला बऱ्यापैकी उत्पन्न मिळालं ते यावर्षी बघूया कसं काय होते ते परंतु आता जर बाकीचे एरिया तुम्ही बघाल तर मला वाटते बऱ्यापैकी होईलच अच्छा आणि यावर्षी तुम्हाला हे शेत कसं वाटतंय तुमचं शेत बघून कसं वाटते तुम्हाला समाधानच वाटते तसं म्हणायला हरकत नाही कारण का आता जर पारंपरिक पद्धतीचा आपण बाजूला पाहतायच मग त्याच्यापेक्षा हे मला उत्तम वाटते अच्छा अच्छा धन्यवाद काका